लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आजपासून दौरे सुरू. राज ठाकरेंचा कांदिवलीतल्या पोयसरमध्ये पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद. नाशिकमध्ये यावर्षी मनसेचा वर्धापन दिन होणार. राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिरात दर्शनानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. लोकसभा निवडणुकीनंतर 22 आमदार शरद पवारांकडे परततील. आमदार रोहित पवारांचं मोठं विधान, तर दादा गटातील 10 ते 12 आमदार भाजपच्या चिन्हावर लढायचं म्हणत असल्याचाही रोहित पवारांचा दावा. आर्थिक गुन्हे शाखेकडनं ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची 7 तास चौकशी. शिवसेना पक्षनिधी खात्यामधनं 50 कोटींचा निधी काढल्याचा देसाईंवर आरोप. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाची आज दुपारी दुसऱ्या दिवशी 4 तास चौकशी. साळवींचा व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात आजची चौकशी पूर्ण. उद्याही साळवी कुटुंबाला 1 ते 4 वेळेत एसीबी कार्यालयात पुन्हा हजर राहावं लागणार. भाजपचे नेते विजयकुमार गावितांची ऑडिओ क्लिप व्हायरल. हिनाताईंचं कनेक्शन होऊ द्या, त्यानंतर लेफ्टला जायचं की राईटला हे ठरवू, असा संवाद असणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. विजयकुमार गावितांचा प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार. ईशान्य मुंबई दिंडोरीनंतर आता धाराशिवच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही. सुरेश बिराजदारांसाठी धाराशिवची जागा मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी. दाजी फॉर धाराशिव नावानं कार्यकर्त्यांकडनं पोस्टर. शिक्षक भरतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांचा ठाकरे गटात प्रवेश. शिक्षक आमदार कपिल पाटलांचे विश्वासू अशी सरोदेंची ओळख. शिक्षक भरतीचे शिक्षक आणि पदाधिकारी सुद्धा ठाकरे गटात.